नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीवर आरोपांची राळ ओढवून दिली आहे. एनसीबीची कारवाई बनावट असल्याचा आरोप त्यांनी केलाय. फ्लेचर पटेल ही व्यक्ती कोण आहे, त्याचे एनसीबीशी संबंध काय असा सवाल त्यांनी विचारलाय. तीन कारवायांमध्ये पंच म्हणून हा फ्लेचर पटेल कसा आला असा आक्षेप त्यांनी घेतलाय. तर मलिकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं फ्लेचर पटेल यानं म्हटलंय. एनसीबीने याचा खुलासा करावा की हा फ्लेचर पटेल कोण आहे, जोनल डायरेक्टर यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे, त्यांच्या परिवारातल्या लोकांचा सोबत ते फोटो टाकताय, माय लेडी डॉन सिस्टर या नावाने टॅग करताय आणि जोनल डायरेक्टर समीन वाडखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे, त्यांच्या पब्लिसिटीसाठी बरेचसे कार्यक्रम ते आयोजित करताय. इंडिपेंडेंट पंच तुम्ही सांगताय, तुमचे जवळची लोक हे पंचनामेमध्ये पंच निर्माण करताय, म्हणजे हे सगळे पंचनामे ही सगळी कारवाई हे ठरून केली काय हे याच्यातून स्पष्ट होते. मैं मेरे उनको बड़ी बहन मानता हूँ. मुंह बोली बहन है वो? यस, वो मुंह बोली बहन है बोल सकते हैं. मैं उनके फैमिली में सबको जानता हूँ. सर्विस कम्स फर्स्ट. और जो भी ये मलिक साहब बोले इसका मैं बिल्कुल खरीज करता हूँ. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या गोंधळावरून हल्ला बोल केलाय. सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवय या सरकारला जडली आहे अशी पडळकर यांनी टीका केली आहे. आयआयटी खरगपूरने जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला आहे. यामध्ये दिल्ली आयआयटीच्या मृदुल अग्रवालने सर्वाधिक गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये सहा मुलांच्या कोरोना लसीची चाचणी यशस्वी झाली. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर लसीची ट्रायल घेण्यात आली. केवळ 4 दिवसांमध्ये ही ट्रायल घेण्यात आली. मुलांच्या लसीकरणाच्या ट्रायलसाठी नोंदणी सुरू असून पालक आणि पालकांनी आपल्या मुलांना यासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं. गेल्या 24 तासात देशात 15,981 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 17,661 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 166 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. छत्रपतींचा विचार म्हणजे